राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोर असलेल्या अंधारामुळे रात्री अपरात्री दुभाजकावर वाहने धडकून अपघात घडण्याचे सत्र सुरू आहे. या ठिकाणी तातडीने हाय मास्क व रिफ्लेक्टर्स बसवावेत, अन्यथा महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र दिनी ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांनी दिला आहे. याबाबत वाघ म्हणाले की 2 वर्षापूर्वी झालेल्या अपघातात उखडलेल्या विजेचा खांब अद्यापपर्यंत उभा केलेला नाही, यामुळे या अपघातात उखडलेल्या विजेचा खांब अद्यापपर्यंत उभा नाही, यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रहदारीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नाशिक नाका ते ताहाराबाद नाका या दरम्यान दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र दुभाजकावर रिफ्लेक्टर्स बसवलेले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वेगाने येणारी वाहने सरळ दुभाजकावर आदळून मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र याकडे या गंभीर प्रकाराकडे बांधकाम विभाग व पालिका प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही वाघ यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे. पालिकेचे प्रभारी तथा प्रांताधिकारी बबन काकडे यांनी मुख्याधिकारी नितीन बागुल यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कौस्तुभ पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक दिवसापासून 1 ते 2 वर्षापासून सटाणा बस स्थानकाजवळ जो इलेक्ट्रिक पोल होता तो ॲक्सिडेंटमध्ये उखडला गेला आहे. तर गेल्या 2 वर्षापासून त्या जागेवर पोल नगरपालिकेने उभा केलेला नाही व PWD खात्याने त्या भागात अतिवर्दळ असल्याने तिथं रिफ्लेक्टर व दिशादर्शक बोर्ड दाखवलेला नाही. त्यामुळे येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या ठिकाणी गेल्या 21 तारखेपासून 3 ॲक्सिडेंट रात्री 11 ते 11:30 दरम्यान झाले. कालही याच ठिकाणी 1 मोटरसायकल व कारचा अपघात झाला रात्री 8:30-9 वाजता. परंतु शासन जर जागं होत नसं तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबा लागेल. येत्या 1 मे रोजी आमचा निर्णय पक्का आहे. याबाबत PWD व नगरपालिकाने तिथे पोल उभा करावा व PWDने तिथे रिफ्लेक्टर लावावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि 1 मेला जो आंदोलन होईल त्याच्या होणाऱ्या परिणामास PWD व सटाणा नगरपालिका प्रशासन हे जबाबदार राहतील अशी मी आवाहन करतो. ताज्या व